अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। जय शिवराय। मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता बरोबर संध्याकाळचे वाजलेत 4:30। आम्ही आता गिरनार परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। तर इथे माझ्या मागे बघताय आपले सगळे मित्रमंडळी आहेत, प्रवीण, छोटा अवधूत, मनोज, निखिल, नीता आणि आपला छोटा रियांश। तर आपली ही गिरनार परिक्रमा ही टोटल 38 किलोमीटरची आहे। आणि या गिरनार परिक्रमेचं काय महत्त्व आहे, ही गिरनार परिक्रमा कशासाठी करतात आणि त्याचं काय महत्त्व आहे मी तुम्हाला नंतर पुढे चालता सांगेन। चला आता बघूया आपल्याला किती वेळ लागतो। लास्ट टाईम आम्ही केलेली तर संध्याकाळी आम्ही 5:30 सुरुवात केलेली आणि 12:30-1 आमची संपलेली। तर आता हे आपल्यासोबत हे छोटे पंटर वगैरे आहेत, बहीण आहे माझी। तर आता आपल्याला यावेळी किती वेळ लागतो आहे काय आयडिया नाही, बघूया। चला माहिती ऐकत ऐकत तुम्ही पण आमच्यासोबत परिक्रमा एन्जॉय करा। चला जय गिरनारी। हे बघा आता हे सगळे आम्ही निघालो आहोत। टोटल आमचा यावर्षी टोटल 260 जणांचा ग्रुप आहे। यावेळी खूप मेंबर झालेत। आता हे सगळे पब्लिक आता चालले, बाकीचे अर्धी तिथे भवनाथ मंदिर म्हणून आहे तिथे थांबलेत। तर तिकडे थोडे त्या भवनाथ मंदिराच्या इथे आपण प्रार्थना करणार आणि नंतर मग आपण परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। आता आपण हे भवनाथ मंदिर इथे प्रार्थना करून आपण आता परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। आपण गिरनार चढताना पण इथेच प्रार्थना करतो आणि गिरनार चढायला सुरुवात करतो आणि परिक्रमा करताना पण इथेच प्रार्थना करतात आणि परिक्रमेला सुरुवात करतात। भवनाथ मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला ही कमान दिसते आणि त्या कमानीपासून आपल्याला आतमध्ये राईट मारायचं आहे। तर तिथून आपला परिक्रमेचा मार्ग आहे। तर तिथे पुढे कमान पण आहे परिक्रमेची, प्रवेशद्वार म्हणून, ते आपण पाहूयात। आता फक्त ही कमान दाखवण्यासाठी बोललो, चालू करूया। तर ॲक्च्युली इथून परिक्रमेसाठी येत आहेत, पब्लिक बघत आहेत आणि इथून आपल्याला असं या रूंनी पुढे जायचं आहे आणि इथे परिक्रमेला चालण्यासाठी आहेत ना या अशा काट्या मिळतात। किरण भटकंती ब्लॉग म्हणून आहे, नक्की नक्की बघा। चला नक्की बघा। हां ओके ओके। जय गिरनारी, जय गिरनारी। बघा इथे अशा काट्या घेत आहेत, आम्ही पण ॲक्च्युली या 2 काट्या घेतल्या आहेत। तर चालायला याचा भरपूर उपयोग होतो आज परिक्रमेला आणि उद्या गिरनार चढताना याचा उपयोग होणार आहे। तर आपल्याला इथून असं पुढे चालत जायचं। हे बघा हे आत्ताच हे मागून चालत येत आहेत, आम्ही ॲक्च्युली मागाशीच आलो आणि आत्ता चालत येत आहेत। ह्या दोघी फर्स्ट टाईम आहेत या निखिलच्या ऑफिसमधल्या आहेत। नाव काय तुमचं? ओके ओके ठीक आहे, चालेल। चला या काट्या सिलेक्ट करा लवकर आणि आपण निघू मग। तर परिक्रमेला चालताना आणि गिरनार चढताना आपल्याला या काठीचा भरपूर उपयोग होतो। ऍक्च्युली अशी आधाराची आधार मिळावा म्हणून आपण या काठीचा उपयोग करतो। तर आता परिक्रमा करणार आहे त्याला पण आपण काठी वापरणार आहे आणि उद्या गिरनार आपण चढणार आहे त्याला पण काठी वापरणार आहे। ही काठी आपल्याला 20 रुपयाला मिळते। तर या परिक्रमेच्या रोडला तुम्हाला स्टार्टिंगला या काठ्यांचे भरपूर स्टॉल आहेत असे। हे बघा इथे दाखवा, हे बघा असे काठ्यांचे भरपूर स्टॉल आहेत। तर हे आपल्याला तिथे 20 रुपयाला मिळतात। ओके चला आता आपण परिक्रमा चालायला सुरुवात। चला थँक्यू। चलो थँक्यू बघा यांनी आपला कॅमेरा पकडलेला। चला तर आपण आता इथून आपल्या परिक्रमेला सुरुवात करणार आहोत। तिथे पाठीमागे बघू शकता गिरनार परिक्रमा प्रवेशद्वार, मग इथून आपल्या परिक्रमेला सुरुवात होणार आहे। चला जय गिरनारी। माझी सर्व चिंता असू द्यावी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। सर्वे सुखी संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, महा कश दुःखमापुयत। मजा आवडो अथवा ना आवडो, तुझे इच्छसी तेच घडो, हे माघण्या नव घडो जीव माझी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर फायनली आता आपल्या परिक्रमेला सुरुवात झालेली आहे। आता वाजलेत बरोबर 5:30 झालेत आम्हाला। ॲक्च्युली ते मागच्या दोघी जणी आहेत ना, त्या येणार होत्या म्हणून आम्हाला थोडा लेट झाला, त्यांच्यासाठी आम्ही वेट करत होतो। चला आता बघूया आपल्याला किती वाजतात। आता उजेड आहे तोपर्यंत मी शूट करीन आणि ॲक्च्युली जंगलामध्ये आहे ना, लाईट नाही ना, त्यामुळे आपल्याला काही जास्त शूट करता येणार नाही। तरी जोपर्यंत शूट करता येईल उजेडामध्ये तोपर्यंत आपण शूट करू आणि जिथे ते प्रकाश येईल ते पण दाखवत जाईन आणि ह्याची माहिती आपण चालता ऐकूया। चला जय गिरनारी। तर ॲक्च्युली टोटल 38 किलोमीटरचा प्रवास आपला इथून सुरू झालेला आहे। दत्त महाराजांच्या आशीर्वादाने हा प्रवास आमचा एकदम सुखाचा आणि व्यवस्थित होऊ दे ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो।
चला जय गिरनारे। आणि आपण जस्ट परिक्रमा चालू केल्यावर 5-10 मिनिटं पुढे चालत आलो ना, आपल्याला असा थोडासा चढ लागतो ॲक्च्युली। तिथे स्टार्टिंगला थोडी दमछाक होते, ठीक आहे, मग त्याचे आपल्याला कळतं आन्सर देतो आपली परिक्रमा कशी होणार आहे ते। चला जय गिरनारे। हे बघा, आता इथून आपल्याला सगळं फॉरेस्ट चालू होतं, इथे ही फॉरेस्टची पोलीस चौकी लागते फॉरेस्ट डिपार्टमेंटची। तर हा सगळा परिसर आहे ना फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखेरीत येतो। चला जय गिरनारे। हो दाखवतो ना, हे बघा इथे आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटची अशी चौकी लागते, हा पूर्ण परिसर त्यांच्या अखेरीमध्ये येतो। चला हा बघा, हा असा आपल्याला इथे स्टार्टिंगला चढ लागतो। ही पहिली घोडी, म्हणजे असे 3 डोंगर लागतात आपल्याला ॲक्च्युली। आता हा पहिला डोंगर आपण चढतोय, तो उतरणार, त्यानंतर दुसरा डोंगर लागणार, ती दुसरी घोडी, तो पण चढणार उतरणार, आणि त्यानंतर लागणार तिसरा डोंगर, ती तिसरी घोडी, तो पण चढणार आणि उतरणार। आता बघूया किती वाजता 5:30 आपण चालायला सुरुवात केली आहे, किती वाजता ते नंतर कळतील। चला जय गिरनारे। जय गिरनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। गिरनार परिक्रमा ही 38 किलोमीटर अंतर एवढी आहे। काही जण 5:30 निघून संध्याकाळी 7 पूर्ण करतात, ते आपल्या चालण्याच्या गतीवर अवलंबून आहे, तर काही जण 2 दिवसात करतात। गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच गिरनार परिक्रमा असे म्हणतात। गिरनारच्या भोवतीने संपूर्ण जंगल आहे, जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अखेरीत आहे। वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही, फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस सर्वांसाठी प्रवेश असतो। ही परिक्रमा कार्तिक एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या 5 दिवसात मिळतात। या जंगलात मुंगी विंचूपासून सिंहापर्यंत भरपूर प्राणी आहेत, पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीही त्रास देत नाहीत, ही दत्तगुरूंचीच कृपा। हे बघा, आता इथे आपल्याला हे सबस्क्रायबर भेटलेत, आपले फॅमिली मेंबर आहेत। कसे वाटतात व्हिडिओ आपले? एकदम छान, एकदम छान। कुठून आला तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलो। अच्छा, नाव काय तुमचं? माधव मोहिते। तुमचं? नाना कोळेकर। तुमचं? अच्छा, किती वर्ष आहे तुमचं? हे पहिलंच वर्ष आहे। पहिलंच वर्ष आहे का? पण तुमच्या व्हिडिओचा रेफरन्स आम्ही घेतला। ओके, व्हिडिओ बघून कसं काय काय व्हिडिओ मध्ये कळलं? दोन्ही व्हिडिओ छान आहेत, तुम्ही आम्हाला भेटलात। ओके ओके, चला चला चला, धन्यवाद, थँक्यू। ओके, हे बघा इथे सगळे आपल्या ग्रुपचे आहेत। इथून आहे ना ऍक्च्युली व्यवस्थित आहे ना डोंगरचा आहे ना पूर्ण व्ह्यू दिसतो, तो बघा दिसतोय का? तो बघा, तो प्रॉपर पूर्ण व्ह्यू दिसतो डोंगराचा। ते अंबामाता व्हाईट दिसतंय, ते अंबामाता मंदिर आहे, ते बघा सगळं टोटल। प्रवीण सर ओके ना? ओके ओके, ऍक्च्युली या इथे आहे ना आता मध्ये मध्ये हे हॅलोजन लावलेत, या वर्षीच लावलेत, गेल्या वर्षी नव्हते। त्यावेळी लाईटीची सोय केली आहे, ॲक्च्युली चांगली केली आहे। लाईट लावल्यामुळे आता व्यवस्थित रस्ता दिसतोय तरी, नाही तर पहिलं इथे काहीच नाही दिसायचं, अजिबात लाईट नव्हती। तरी आता उतरण बघा किती आहे, पब्लिक एकदम हळूहळू हळूहळू उतरते खाली, पाय सरकला की डायरेक्ट खालपर्यंतच जाऊ शकतो, म्हणून कसे सांभाळून उतरतात। आणि हे लाईट लावल्यामुळे जरा चांगलं झालं आहे। देव आणि त्यांचे गणसुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात। आपल्यासारख्या सामान्य माणसापासून ते साधू संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात। या सत्पुरुषांचे दर्शन आशीर्वाद मिळाल्यास सोन्याहून पिवळे। ॲक्च्युली आता आपण परिक्रमा करताना मध्ये मध्ये आहे ना असे स्टॉल्स वगैरे आता भरपूर आहेत, त्यामुळे एवढं काय घाबरण्याचं कारण नाही। तुम्हाला काय भूक लागली, तहान लागली तर असे नारळ पाणी वगैरे आहेत, परत खाण्याचे भेळचे वगैरे स्टॉल लागलेले असतात, ते आपण करू शकतो। आणि आता ही लाईटीची पण सोय केली ना, त्यामुळे खूप सुखकर झालं आहे, व्यवस्थित एकदम तुम्ही परिक्रमा करू शकता। आणि परिक्रमा ही फक्त 5 दिवसच असते, ती आता कशामध्ये असते ते मी तुम्हाला आता चालता चालता सांगतोच आहे। आता आपण इथे आलो तर नारळ पाणी पिऊन घेऊया। इथे आम्ही आता नारळ पाणी पितोय, हा हा फोडून दे, 30 रुपयाला एक नारळ, 30 रुपये आणि 40 रुपये, पण 30 रुपयाला पण ओके आहे, भरपूर पाणी मिळालं आहे ना प्रवीण? हो, खूप पाणी मिळालं। मलाही पण आहे। हा मनोज, मजा येते किती रे? अच्छा आहे ना पाणी, मीठ आहे, मलाही बी निकला मेरे नारियल से तो। ओके ओके ठीक आहे, चला आम्ही नारळ पाणी पितो, मग निघतो। ते बघा, इथे बघू शकता भरपूर
उजेड्याला आय टी ची खूप चांगल्या प्रकारे सोय केली आहे आणि असे तुम्हाला खाण्यासाठी भरपूर स्टॉल आहेत, त्यामुळे काय प्रश्न नाही. मस्त वाटतं, असं वाटतं अंधार आहे वाटतच नाही एवढ्या अशा चांगल्या प्रकारे लाईट आहे. हे बघा आपल्याला फक्त आता बॅटऱ्यांचा प्रकाश आणि फक्त आवाजच दिसतोय. रोडला पूर्ण काळोख आहे, पूर्ण काळोख. पण छान वाटते, देवाचं नामस्मरण चालू आहे, आपण चालतोय अंधारातून, छान वाटते. हा बघा आज तो ब्रिज, इथे सिंह वगैरे पाणी प्यायला येतात. आपल्याकडे तो व्हिडिओ होता, ऍक्च्युली असेल तर मी इथे साईडला दाखवीन तुम्हाला व्हिडिओमध्ये. हे बघा इथे हा जो छोटासा ब्रिज दिसतोय ना, आता पब्लिक चालली आहे त्याच्यावरून. तिथे तीन वाघीण आणि दोन सिंह बसलेले असतात पाणी पियत. तो व्हिडिओ आता माझ्याकडे असेल ना, इथे तुम्हाला साईडला दाखवीन. तर आपण आता इथे खाली उतरलो आहे तो ब्रिज तुम्हाला दाखवण्यासाठी. आता पेंट जाऊया, इथून जाऊया पाण्यातून. आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 7:30. आम्ही आता इथे सगळे स्नॅक्स करायला बसलोय. सगळे ओके आहेत ना? सगळे आहेत व्यवस्थित. आतापर्यंत आलतोय कमीत कमी, आतापर्यंत आम्ही 10 ते 12 किलोमीटर आलो असू. कमीत कमी आम्ही 10 ते 12 किलोमीटर आलो असू. आता इथे पाठीमागे पण ॲक्च्युली गर्दी भरपूर आहे आणि इथे पुढे परत आता जंगल ट्रेक चालू होईल ना, म्हणून आम्ही थोडंफार नाश्ता करतो आणि नंतर मग पुढे परत अजून 7-8 किलोमीटर जाऊन परत स्टॉप घेतो. चला आम्ही आता स्नॅक्स करतो, या स्नॅक्स करूया. तर इथे पण आपले सबस्क्रायबर भेटलेत, आपल्या फॅमिली. कुठून आले तुम्ही? मुंबई. मुंबईत कुठे? मीरा रोड. नाव काय तुमचं? प्रवीण तावडे. तुमचं? तुमचं? ओके. सगळे मीरा रोड वाले. व्हिडिओ कसे असतात? छान असतात. ओके ओके. आपले परिक्रमेचे व्हिडिओ वगैरे बघितले तुम्ही? अच्छा, ते बघूनच आलात का? माहिती वगैरे एकदम व्यवस्थित सांगितली आहे ना. ओके, त्याप्रमाणे परिक्रमा तुमची चालू आहे ना. चालेल चालेल, ठीक आहे, भेटूया आपण पुढे. ओके. दातार पर्वतचा ना? हो. आता जाणारच का तुम्ही तिथे? चालेल चालेल, ठीक. आता काय नाश्ता चहा झाला? ओके ओके, ठीक आहे, चला भेटू. आता तुम्ही इथून रस्त्याने चालत याल ना, तर असे छोटे मोठे असे इथे लंगर लागलेले असतात. ते विनामूल्य आपल्याला भोजन देतात, म्हणजे तो एक प्रकारचा प्रसादच असतो. चहा असते आपल्याला त्यासोबत, परत छोट्या मोठ्या गोळ्या देतात, बिस्किटचे पुढे असतात. ते विनामूल्य सेवा देतात आणि आपण मग परत इथून पुढे आपण चालत राहायचं. जय गिरनारी. हे आमचे दोन चंगू मंगू व्यवस्थित चालतात आतापर्यंत. आम्ही बहुतेक आतापर्यंत 14 ते 15 किलोमीटर चाललो असू. रियांश ओके ना? अवधूत ओके? ओके. आता इथे थोडेफार हे प्रसाद घेत आहेत, तोपर्यंत आम्ही थांबलोय. मग परत आम्ही आता चालायला सुरुवात करणार आहोत. हे बघा आपल्याला चालताना असे हे रियांश पुढे चल. हे बघा हे असे आपल्या चालताना असे छोटे मोठे स्नेक दिसतात आपल्याला. हे बघा हे बघा. चला चालूया हळूहळू. रियांश आहे ना? चलो. अंधार आहे ऍक्च्युली, लाईट नाही ना या साईडला, तर खाली बघून आपल्याला चालावं लागतं. ऍक्च्युली गर्दी आहे बऱ्यापैकी. हे बघा जाम गर्दी. आजच्या दिवसात एकाने सांगितलं 5 लाख पब्लिक आले. 5 लाख पब्लिक. चला ह्यांचे केस बघा किती आहेत या साधूचे. असं इथे बसले. मेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर उतरणे व चढणे, त्यात तीव्र चढ अति तीव्र उतार असे स्वरूप आहे. रस्त्यात आपल्याला कुठेही धर्मशाळा, झोपण्यासाठी जागा, पाणी पिण्यासाठी नळ नाहीत व खाण्यासाठी हॉटेलसुद्धा नाहीत. चारी बाजूने फक्त जंगल, उंच झाडं, मोठे मोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करतात. इथे चिलेमोला बाबांचं मंदिर आहे. चला चिलेमोला बाबांची पण एक कथा आहे, ती सांगतो तुम्हाला. तू
चिलीमाळ्याचे दत्तगुरूंचं मंदिर आहे, दत्तगुरूंचं आहे, दत्तगुरु माऊली हे बघा। इथेही जे तुम्हाला चिलीम दिसते ना, या चिलीम मधून ते बाबा प्रकट झाले, ते बाबा प्रकट झाले त्यांचा फोटो तिथे आतमध्ये येतो, आपण बघूया। हे बघा ही ती चिलीम आहे। साक्षात आपण श्री चिलीमवाले बाबांच्या दरबारात आलेलो आहे। चिलीमवाले बाबांचा दर्शन सोहळा आज प्रत्येकाने घ्यावा। जय गिरनार, जय गुरुदेव दत्त, जय जय श्री भक्त शिव नारायण। इथून आता आपला दुसरा डोंगर सुरू झालाय, म्हणजे दुसरी घोडी म्हणतात त्याला। आता वाजलेत बरोबर 9:30। ॲक्च्युली आम्ही हळूहळू चालतोय ना, त्यामुळे थोडा लेट होतोय। 2 छोटी पोरं आहेत, परत लेडीज वगैरे आहेत ना सोबत, म्हणून आम्ही हळूहळू चालतोय। आता दुसरा डोंगर सुरू झालाय। हा दुसरा डोंगर आता जी थोडी चढाई आहे ना, कठीण आहे। पहिल्या आणि तिसऱ्या डोंगराच्या मानाने ती दाखवतो तुम्हाला पुढे। चला, इथून आता ॲक्च्युली चढाई सुरू झाली आहे दुसऱ्या घोडीची। टफ आहे आता, ॲक्च्युली रात्री अंधारात दिसणार नाही, दिसत असेल तर मी दाखवीन। अशी चढ आहे आणि दगड आहेत भरपूर मध्ये मध्ये वेगळा, अशी छोटी छोटी। वाह होते वाह आत्ताशी आम्ही दुसरा डोंगर उतरतोय। तर इथे आपल्याला आमची मंडळी भेटली, वेद काका, माडी काका, नरेनबाय, म्हणून आम्ही तिथं थोडं चहा प्यायला थांबतो, रेस्ट करतो, मग दुसरा डोंगर उतरायचा। तिसरा डोंगर एक आहे, तो चढून उतरायचा आहे। ओके, आता किती वाजता, आता एक्झॅक्ट 12:15 वाजले, 12:15। अजून 1.5 ते 2 तास लागतील आम्हाला। सांगतो तुम्हाला आम्हाला किती वाजता ते रूममध्ये जायला। या आता आपण चहा पिऊन घेऊया। तर आम्ही आता इथे चहा प्यायला थांबलेलो ना, तर इथे आपले सबस्क्रायबर बसलेत, ह्यांनी आपले व्हिडिओ बघितलेला। काका कशा वाटतात व्हिडिओ? सुंदर आहे। मी गिरनारला परिक्रमेसाठी येण्यासाठी, हा हा, मी युट्यूबवरचे पाहिले, तुमचं पाहिलं मी, हा हा, छान माहिती दिली होती तुम्ही, त्या माहितीला आम्हाला खूप फायदा झाला आणि आता ते याच्यामध्ये आम्हाला फार परिपूर्ण माहिती। ओके, उपयोग झाला तुम्हाला। अच्छा, कुठून आला तुम्ही? मी पुणे। नाव काय तुमचं? विजय गिसरे। ओके, वाव तुमचं? प्रभाकर। तुम्ही? संदीप देशमुख, मुंबई। ओके ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू। आणि सगळी आपली मंडळी आता आमची चहा पिऊन झालाय, आम्ही आता निघणार आहोत। कालीमाता मंदिर जवळ पोहोचलो आहोत। गर्दी आहे तशी भरपूर, पाहू शकता पब्लिक इथे झोपली आहे, आराम करते ॲक्च्युली। थोडी थंडी पण आहे तशी क्लायमेटमध्ये, क्लायमेट थंड आहे ॲक्च्युली। तशी आम्ही जस्ट तिसरा डोंगर उतरतोय। आता वाजलेत बरोबर 3:05 झालीत। ॲक्च्युली या छोट्यामुळे लेट झाला, त्याचे पाय दुखायला लागले ना, म्हणून आम्ही थांबलेलो। आम्ही पण उचलून घेतलं, पण रस्ता प्लेन नाही आहे ना, त्यामुळे आमचे पण पाय दुखायला लागले ना, म्हणून आम्ही थांबलेलो, त्यामुळे एवढा लेट झाला। तर आत्ता जस्ट तिसरा डोंगर आम्ही उतरतोय, नंतर पुढे प्लेन रस्ता लागेल, ते जंगल संपेल, मग तिकडे आपण भेटू। चला, परिक्रमा मार्गात कसलीही सोयीसुविधा नसताना भक्तमंडळी उत्साहाने व मोठ्या श्रद्धेने हा मार्ग सोपा बनवितात। गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। जय गिरनारी। तर इथे फायनली परिक्रमेचा आहे ना जंगल ट्रेक आमचा संपलेला आहे। आता बरोबर पहाटेचे वाजलेत 5, यावेळी खूप लेट झाला। आता बरोबर 12 तास झाले आम्हाला परिक्रमा सुरू करून, खूप लेट झाला आणि थंडी पण वाजते, पाय पण दुखत आहेत,
ऍक्च्युली दोन लहान पोरं होती ना आमच्यासोबत, रियांश आणि तो अवधूत म्हणून, त्यांच्यामुळे ऍक्च्युली लेट झाला. नाही तर आम्ही 1 वाजेपर्यंत आमची परिक्रमा संपते. आता बघू शकता आम्ही जंगल ट्रेकमधून बाहेर पडलो आहे. आता इथून पुढे अजून आहे ना आम्हाला 7 किलोमीटरचा टप्पा चालायचा आहे. हे बघा, इथून असा राईट मारला ना, आता हा सिमेंट काँक्रीटचा रोड आहे, तो आम्हाला आता इथून 7 किलोमीटर आम्हाला पुढे चालायचं आहे. 7 किलोमीटर अजून म्हणजे आम्हाला 2-2.5 तास तरी लागतील घरी पोचायला. चला आता एका ठिकाणी चायला थांबूया आणि मग कंटिन्यू डायरेक्ट रूमवरच जाऊया आपण. तरी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. आता वाजलेत सकाळचे 6:30. आता शेवटच्या परिक्रमेचे फक्त 1 ते 2 किलोमीटरच राहिलेत, 1 ते 1.5 किलोमीटरच असेल. आता परिक्रमा संपत येईल, खूप लेट झाला बघू शकता. आता सकाळ व्हायला आली आहे. आता वाजलेत सकाळचे 7:30. पब्लिक बघा, ही सगळी जी पब्लिक दिसते ना तुम्हाला, ही सगळी नाईटची पब्लिक आहे परिक्रमेची. अजून गर्दी आहे तशी, ह्याच्यामुळे आम्हाला लेट झाला, ह्याच्यामुळे लेट झाला आम्हाला. आता आता जवळच आलं, 1/2 किलोमीटरवर असेल एक्झिट गेट. मग आता आम्ही हळूहळू चाललो आहे बघूया. तर मंडळी फायनली आपली परिक्रमा इथे समाप्त होते. तिकडे पुढे गेट आहे बाहेर जाण्याचा, चला बघूया. तो बघा, तो जिथे गेट आहे ना तिकडे गेलो की आपली परिक्रमा समाप्त झाली. परिक्रमा समाप्त झाली. चला आता दत्तगुरूंना नमस्कार करूया. खूप छान प्रकारे परिक्रमा पार पडली, परिक्रमेमध्ये काही त्रास झाला नाही. आपण इथून आता बाहेर पडलो, परिक्रमा आपण तिकडे समाप्त केली आणि इथून आज रात्री 8 किंवा 9 वाजता आपण इथून गिरणार चढायला सुरुवात करणार आहोत. आता आपण जाऊया रूम मध्ये, फ्रेश होऊया. चला. तर मंडळी खूप छान प्रकारे आमची परिक्रमा दत्तगुरु महाराज यांच्या कृपेने छान प्रकारे पार पडली. इथे पाठीमागे बघू शकता आम्ही आत्ता येतो आहे. काल संध्याकाळी आम्ही 4:30 निघालेलो आणि बरोबर 7:30 बाहेर आलो. तब्बल 13-14 तास लागले आमच्या परिक्रमेला, पण काही विघ्न आले नाही, खूप छान प्रकारे पार पडले. आम्ही खूप सावकाश आलो. आपला लहान भाचा होता माझा प्रियांश, तो बघा तो त्यांना म्हणून आम्ही हळूहळू आलो, त्यामुळे लेट झाला ॲक्च्युली आम्हाला, पण खूप छान प्रकारे पार पडली. चला तर मग हा व्हिडिओ मी माझा इथेच थांबवतो. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. जय गिरनार.